संघटन करण्याची मागणी सर्वत्र होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज सकाळी भूमिका स्पष्ट केली, याच्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. जातीय जनगणना करू नये, आरक्षण असावं, मात्र जनगणना नको जातीय. आपली भूमिका काय शिवसेनेची? आरएसएसने अशा प्रकारचं जर केलं असेल तर तो त्यांचा विचार किंवा त्यांचं जे काही तत्व असतील त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल. आरएसएस फार जुनी संघटना आहे, एवढी मोठी संस्था जे वर्षानुवर्ष शतकांशतकं काम करत आले. परंतु जातीय गणना जनगणना याचं सविस्तर कारण प्रत्येक राजकीय पक्षानं, खास करून बिहारमध्ये नितीश कुमार असतील, उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव असतील, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज राज्यकर्त्यांनी सुद्धा म्हटलं आहे ना की जातीय गणनेनं जनगणनेला आमचा विरोध नाही. जातीय जनगणनेचा उद्देश जो आहे की जाती किती आहेत, त्या जातीनिहाय त्यांची त्यांचा विकास झाला आहे का, जे काही तुम्ही मापदंड ठेवलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जातीच्या लोकांना आपल्या ह्याच्यामध्ये जेवढ्या जाती धर्म वगैरे सगळे हे आहेत, आज युनिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणतो, तर गुण्यागोविंदाने जे आपण राबतो आहे शतकांशतकं आणि सबंध जगाला जो एक वेगळं आपल्याला जो अभिमान आहे की आम्ही सगळ्या जगामध्ये आपली संस्कृती वाखाणली जाते, तर यामध्ये जातीनिहाय जनगणना करणं हे सरकारला मला वाटतं अवघड नाही आहे. सरकारने जर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्षांचं मत असेल तर त्याप्रमाणे ती करावी, आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक निश्चितपणे राखता येईल की आरक्षण नेमकं कुठं कुठं कोणाला खरोखर दुर्बलांना पीडितांना मिळायला आहे का, त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे.